विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण पाचवं निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट ज्योमेट्री या प्रकरणामध्ये आपण मध्यगा संपात बिंदूचे सूत्र सेंट्रॉइड फॉर्म्युला पाहणार आहोत, तोही महत्त्वाचा आहे। या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत, ए एक्स वन वाय वन, बी एक्स टू वाय टू, सी एक्स थ्री वाय थ्री दिलेले आहे। दिले असता विभाजन सूत्राचा वापर करून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते आपण पाहायचं आहे। या ठिकाणी तिन्ही पण बिंदू ए एक्स वन वाय वन, बी एक्स टू वाय टू, सी एक्स थ्री वाय थ्री हे त्रिकोण ए बी सीचे शिरोबिंदू असून रेख ए डी ही त्रिकोण ए बी सीची मध्यगा आहे। या ठिकाणी जी हा बिंदू आहे, एक्स वाय त्याचे निर्देशक आहेत, हा त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू आहे। म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा या ठिकाणी एक संपाती असतात आणि तिन्ही मध्यगा ज्या बिंदूत छेदतात या ठिकाणी तो बिंदू जी त्याला आपण मध्यगा संपात बिंदू आपण म्हणतोय। बिंदू हा रेख बी सीचा, म्हणजे बिंदू डी हा रेख बी सीचा मध्यबिंदू आहे। म्हणून रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार म्हणजे डी हा बी डीचा मध्यबिंदू आहे, बी सीचा मध्यबिंदू आहे। ओके, मग डी बिंदूचा एक्स निर्देशक काढताना एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले दोन आणि डी बिंदूचा वाय निर्देशक काढताना वाय टू अधिक वाय थ्री भागिले दोन। मग बिंदू डीचे निर्देशक एक्स बरोबर एक्स टू अधिक एक्स थ्री, एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले दोन आणि वाय बरोबर वाय टू अधिक वाय थ्री भागिले दोन, ते निर्देशक या ठिकाणी डी या मध्यबिंदूच्या ठिकाणी नमूद केले आहेत। बिंदू जी एक्स वाय हा त्रिकोण ए बी सीचा मध्यगा संपात बिंदू आहे आणि या ठिकाणी त्रिकोणाच्या मध्यगा या ठिकाणी दोनास एक या प्रमाणात मध्यगा संपात बिंदूमध्ये विभागतात। म्हणून या ठिकाणी ए जीस जी डी बरोबर दोनास एक आहे। मग रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार एक्स बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं आहे एम एक्स टू अधिक एन एक्स वन, म्हणजेच दोन या ठिकाणी दोन गुणिले एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले दोन अधिक एक गुणिले एक्स वन भागिले दोन अधिक एक, म्हणजे एम अधिक एन आपण करतो दोन अधिक एक बरोबर दोनला दोन गेल्यानंतर एक्स वन एक एक्स वन, म्हणजे एक्स टू अधिक एक्स थ्री अधिक एक्स वन भागिले तीन दोन एक तीन, म्हणजेच या ठिकाणी जीचा एक्स निर्देशक एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन। ओके, आणि मध्यगा संपात बिंदू जीचा वाय निर्देशक या ठिकाणी दोन गुणिले वाय टू अधिक वाय थ्री भागिले दोन अधिक एक गुणिले वाय वन, म्हणजे एम वाय टू अधिक एन वाय वन अशा अनुषंगानं दोनला दोन इथं पण गेला वाय वन एक वाय वन, म्हणजे वाय बरोबर वाय टू अधिक वाय थ्री अधिक वाय वन भागिले तीन दोन एक तीन, म्हणजेच क्रमानं लिहिलं वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन। ओके, म्हणजेच शिरोबिंदू एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू, एक्स थ्री वाय थ्री असलेल्या त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक म्हणजे जीचे एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री सगळ्या एक्स निर्देशकांची बेरीज एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन तीन वेळा आहे। ओके, असं समजूया। आणि वाय निर्देशकांची बेरीज वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन असे असतात, यालाच मध्यगा संपात बिंदूचे सूत्र म्हणतात। ओके, सपोज द कॉर्डिनेट्स ऑफ व्हर्टायसिस ऑफ ए ट्रायंगल आर गिवन, देन वी विल फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल। इन ट्रायंगल ए बी सी ए एक्स वन वाय वन, बी एक्स टू वाय टू, सी एक्स थ्री वाय थ्री आर द व्हर्टायसिस। सेगमेंट ए डी इज ए मेडियन अँड जी एक्स वाय इज द सेंट्रॉइड। ओके, डी इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट बी सी। Using midpoint formula, coordinates of point D are x is equal to x1 x2 plus x3 upon 2, x2 plus x3 upon 2 and y is equal to y2 plus y3 upon 2. Point GXY is a centroid of triangle ABC. Therefore, AGS GD is equal to 2s1. Therefore, कॉर्डिनेटिंग अकॉर्डिंग टू सेक्शन फॉर्म्युला एक्स इज इक्वल टू ट्वाइस इंटू ब्रैकेट एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन टू
ब्रैकेट कंप्लीट प्लस 1 इंटू एक्स वन टू टू कैंसल, 2 अपॉन 2 प्लस 1 3, एक्स इज इक्वल टू एक्स टू प्लस एक्स वन प्लस एक्स थ्री अपॉन 3, एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री। सिमिलरली वाई इज इक्वल टू ट्वाइस इंटू ब्रैकेट वाई टू प्लस वाई थ्री अपॉन 2 इंटू ब्रैकेट कंप्लीट प्लस 1 इंटू वाई वन अपॉन एम प्लस एन मीन्स 2 प्लस 1 टू टू कैंसल, y1 into y1 y is equal to y2 plus y3 plus y1 upon 3, 2 plus 1, 3. Therefore, y is equal to y1 plus y2 plus y3 upon 3. Thus, if x1, y1, x2, y3, x3, y3 are the vertices of a triangle, then the coordinates of the centroid are into bracket x1 plus x2 plus x3 upon 3, comma y1 plus y2 plus y1 upon 3. This is called the centroid formula. Okay? जरूर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून ही त्यांनाही सहकार्य करा. धन्यवाद.